नमस्कार. आज 17 एप्रिल म्हणजे डॉक्टर वादवर्तक गुरुवर्य वादवर्तक सरांचा स्मृती दिन. आज सरांचा 20वा स्मृती दिन आहे. 2001 साली सर निवर्तले, परंतु त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी तशा आहेत. आणि आजचं जे व्याख्यान आहे ते त्यांच्या त्यांना जसे ते वनस्पती शास्त्रज्ञ होते तसेच त्यांना इतरही काही काही छंद होते. त्याच्यामध्ये ते उत्तम, मगाशी भिडे काकांनी सांगितलं त्याप्रमाणे, ते उत्तम माउथ ऑर्गन वाजवायचे. तसेच त्यांना शंख शिंपले गोळा करायचा देखील छंद होता. तर आज आपल्याकडे व्याख्यान द्यायला आलेले आहेत दीपक सर, दीपक आपटे सर. आणि तत्पूर्वी, त्यांचं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी, मी आमच्या संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर अनुराधाताई पाटील, अनुराधाताई उपाध्ये यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर वादवर्तक सरांबद्दल 2 शब्द सांगावे. अनुराधाताई. नमस्कार. मला आज सरांवरच्या माझे गुरु डॉक्टर वामन दत्तात्रय वर्तक यांच्या प्रेमामुळे आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. वर्तक सरांचा जन्म 1925 रोजी होता आणि एप्रिल 1 मध्ये त्यांचं निधन झालं. ते 76 वर्षांचे तेव्हा होते. वर्तक सरांचं सगळ्यात मोठं योगदान हे प्रथमता फ्लोरिस्टिक्स आणि वर्गीकरण यांच्या अभ्यासातलं होतं. पण त्यांच्या लोक वनस्पती शास्त्र आणि देवराई यांच्यावरील संशोधन त्यांनी एक त्यांचा वेगळा ठसा हा उमटवला होता. फर्ग्युसन कॉलेजमधनं पदवी घेत असताना त्यांनी एमएससी मध्ये ते सामील झाले आणि ते उत्तम रीतीने पदापर्यंत त्यांनी काम केलं. त्यांच्या शिस्तीच्या जीवनात याचं प्रतिबिंब हे नेहमी बघायला मिळायचं. त्यांची व्याख्यान द्यायची पद्धत थोडीशी वेगळी होती. वनस्पती वर्गीकरणाविषयी बोलत ते जेव्हा असत तेव्हा ते कधीच वृक्ष वाटत नसे. आकाशवाणीवरची त्यांची व्याख्यानं भाषणं ही सहज सगळ्यांना उमगतील अशा सहज भाषेमध्ये असायची. सुबोध भाषा आणि उत्तम छायाचित्र सहजपणे ते वनस्पतीच्या उत्क्रांती संबंधीचा अभ्यासपूर्वक विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असत. समोरचा श्रोतृवर्ग बघून एकाच छायाचित्रावर वेगवेगळ्या पातळ्यांवर सर उत्स्फूर्तपणे बोलत असत. त्यांच्या बरोबर अनेक लहान मोठ्या गावात अगदी शाळेतील मुलांपासून ते विषयातील तज्ज्ञांपर्यंत व्याख्यानं, चर्चा, मार्गदर्शन ऐकणं ही माझ्यासारख्या त्यांच्या विद्यार्थ्यांना एक पर्वणी असायची. प्रथम 10 वर्ष फर्ग्युसन महाविद्यालयात आणि नंतर त्यांचे गुरु डॉक्टर आघारकर, डॉक्टर देवडीकर यांच्या मार्गदर्शनाने सरांनी महाराष्ट्र कल्टिवेशन ऑफ सायन्सेस पुणे म्हणजे आत्ताच्या आघारकर संशोधन संस्थेत संशोधनाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात वनस्पती शास्त्रातील दिग्गज डॉक्टर राजी, प्राध्यापक कोल्हटकर, प्राध्यापक हरिभाऊ पटेल यांच्या सहवासाचा आणि सहकार्याचा त्यांना लाभ झाला. त्यांनी पुणे आणि आसपासच्या डोंगराळ प्रदेशातील विरळ दुर्लक्षित अभावाने आढळणाऱ्या जाती प्रजातींचं सक्रिय पद्धतीने दस्तऐवजी करणं ही वनस्पती शास्त्राच्या संशोधकांना मार्गदर्शक आहे. सायपरसी किंवा लव्हाळ वर्गातल्या वनस्पतींवरचं संशोधन हा त्यांचा PhD अभ्यासाचा विषय होता. वनस्पती शास्त्रातल्या थोड्याशा कठीण मानल्या जाणाऱ्या सायपरसी, इरिओकोलेसी, पोडोस्टॅमेसी, लेग्युमिनॉसी, सिसालपिनेसी अशा फुलांवर त्यांनी विशेष अभ्यास संशोधन केलं. कुलाबा प्रांतातील म्हणजे आजच्या रायगड भागातील वन्य खाद्य उपयोगी वनस्पती, औषधी वनस्पती, गिरिजन स्थानिक लोकांचं सभोवतालच्या वन्य संसाधनांवरचं अवलंबत्व कसं असतं, अशा संसाधनांची उपयुक्तता ती काय आहे आणि त्याचबरोबर भविष्यात त्याची संभावना कशी केली पाहिजे असे अनेक विषय त्यांनी अभ्यासले, निरीक्षण केली, त्यावरची मते मांडली. गोवा हा निसर्ग संपन्न प्रदेश. आज सारखी पर्यटन सुविधा त्या काळी उपलब्ध नसतानाही तिथल्या वनस्पतींचा समग्र अभ्यास सरांनी केला. फ्लोरा ऑफ गोमंतक हे सरांचं पुस्तक ही त्याची साक्ष आहे. या पुस्तकाचं प्रकाशनाची तारीख आहे 1966
विचार करा साली कुठलीही जेव्हा सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा रानोमाळ जाऊन रिमोट ठिकाणी सुद्धा संशोधक आजही हे पुस्तक सगळ्या संशोधकांना मार्गदर्शक आहे. नमुना टिकवण्याकरता शास्त्रीय दृष्टीने ते जतन करण्याची एक विशिष्ट आंतरराष्ट्रीय पादपालय म्हणजे आताच्या आघाडीच्या संशोधनातल्या 51 साली केलेले सरांच्या वैयक्तिक नमुना संग्रहातील काही भाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि बीज संग्रह हा दुर्मिळ पोस्टांची तिकीट तसंच नाणी शंख शिपले याचाही संग्रह हॅलो हॅलो माझा आवाज येतोय. हॅलो हॅलो नाही मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय उपाध्ये मॅडम तुमचा आवाज नाही येत ब्रेक होतोय मधून ब्रेक होतोय. अँगल जरा बदलून बघा. एकच मिनिट मी प्लीज अँगल बदलते. हॅलो येत आहे आता ऐकायला. हो येत आहे. हॅलो येत आहे येत आहे. ओके ओके सरांच्या फ्लोरा नंतर मी पुढे बोलायला सुरुवात करते. आजही हे फ्लोरा गोमंतक संशोधकांना मार्गदर्शक आहे. असा अभ्यास करण्याकरता निरीक्षणांच्या बरोबर नमुन्यांचं जतन करणं हे फार महत्वाचं असतं आणि ते जतन शास्त्रीय पद्धतीने करायला लागतं. वनस्पती योग्य रीतीने गोळा करणं नमुने टिकवणं ह्याकरता शास्त्रीय दृष्टीने जतन करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. सरांचा अशा नमुन्यांचा मोठा संग्रह होता. आघारकर संशोधन संस्थेत आंतरराष्ट्रीय पादपालयात म्हणजे आजच्या आघारकर संशोधन मधील जे आंतरराष्ट्रीय पादपालय आहे AHMA असं त्याला म्हटलं जातं. 1955 पासूनचे सरांचे नमुने तिथे आज आपल्याला उत्तम तऱ्हेने जतन केलेले दिसून येतात. सरांचा वैयक्तिक नमुना संग्रह फार मोठा होता. त्याच्यानंतर त्यांचा त्यातील काही भाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि बीज संग्रह दापोली इथे जतन केलाय. वनस्पती बरोबरच दुर्मिळ पोस्टाची तिकीट नाणी शंख शिपले यांचाही संग्रह सरांचा मोठा होता. हाच त्यांचा छंद वारसा डॉक्टर अजित आज पुढे चालवत आहेत. शास्त्रीय दृष्टीने नमुना जतन करण्याच्या संपूर्ण पद्धतीची माहिती सरांनी प्रथमतः मराठी विज्ञान परिषदेने प्रकाशित केलेल्या वनस्पती संकलन अशा पुस्तकाद्वारे केली. ही छोटी पुस्तिका आजही ज्यांना असा संग्रह करायचा आहे त्यांना फार मोठी मार्गदर्शक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील देवरायांच्याकडे संशोधकांचं लक्ष वेधून घेण्याचं श्रेय डॉक्टर वर्तक सरांना जातं. देवराया म्हणजे देवांच्या नावाने जतन केलेली वन. दुर्गम ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवर जंगलातील वेगवेगळ्या रचना यामुळे वनस्पतींची विविधता अशा ठिकाणी बघायला मिळते. अशी वने अभ्यासकांकरता पर्वणी असतात. हे जाणून घेऊन त्यातील घटकांचा परस्पर संबंध पोषक परिसंस्थेचा अभ्यास हा विषय त्यांनी प्रथमतः मांडला. प्राचीन जंगलांच्या बेसुमार तोडीनंतर शिल्लक राहिलेले हे नमुने हा उत्तम झाड झाडोरा किंवा व्हेजिटेशन कॉम्प्लेक्स हे तिथे बघायला मिळतात. छोटी क्षुप असतील मध्यम झुडप असतील अजस्त्र वेली असतील वृक्ष पुरुषोत्तम असतील यांनी समृद्ध अशी ही वने असतात. जवळच्या गावातील वस्तीतील लोकांसाठी पर्यावरणाचा समतोल ही वने लागतात. तसेच तेथील लोकांच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक जडणघडणी त्यांचा फार मोठा त्याच्यावर परिणाम असतो. पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यातील सुमारे 250 ते 300 देवरायांचा शास्त्रीय पद्धतीने नोंद करण्याचं श्रेय डॉक्टर वर्तक सरांना जातो. सरांना नारळ वर्गातील वनस्पतींनी फार आकर्षित केलं होतं. भेरली माड कॅरिओटा युरेन्स ह्या प्रजातीवरील त्यांचा संशोधन निबंध तर आहेच पण सेवानिवृत्तीनंतर त्यांनी
कथा ताडामाडाच्या हे पुस्तकही प्रकाशित केलं आहे. ह्या पुस्तकाखेरीज सरांचे 200 अधिक शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. सरांनी सामान्य जिज्ञासूंसाठी मराठीतूनही विपुल लेखन केलंय. मराठी विज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याकरता मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. पुढे पर्यावरण प्रेमींच्या सहकार्यांनी आजच्या स्मृती व्याख्यानाची आयोजक असलेल्या महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीची स्थापना त्यांनीच केली. ते आपले संस्थापक आहेत. सरांनी अनेक विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्राच्या विविध पैलूंवर MSc आणि PhD साठी मार्गदर्शन केलं. खरोखरच भाग्याने अशा गुरूंचं मार्गदर्शन लाभतं. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे सर कायम सर्वांसाठी उपलब्ध असायचे. कुणीही सरांना केव्हाही भेटू शकायचं. अगदी सामान्य माणूसही एखादी शंका घेऊन भेटायला यायचा आणि सर शाळकरी मुलापासून ते अभ्यासक तज्ज्ञांपर्यंत सर्वांशी मोकळेपणाने बोलायचे. त्यांच्या योगदानाची पोचपावती म्हणजे 1999 लोकवनस्पती शास्त्रातील विशेष JW हर्षबर्गर सुवर्ण पदक ह्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे वृक्षरत्न वृक्षमित्र ह्याही पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. त्यांच्या सन्मानार्थ 2 वनस्पतींना त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. एक लायकेन वर्गातील पामेथ्रिया वर्तकी आणि एक कडुलिंब कुलातील ऍझाडिरेक्टा इंडिका उपजाती वर्तकी. ह्यामुळे सरांचं नाव वनस्पती शास्त्रात अमर झालेलं आहे. पुण्यातील मुळा मुठा नदीच्या काठावरील एका उद्यानास डॉक्टर वर्तक सरांचं नाव दिलेलं आहे. आमचे सर अभ्यासू होते, व्यासंगी होते, पण तितकेच कर्तव्यनिष्ठ आणि प्रेमळ होते. सरांना संगीताची फार आवड होती, त्यामुळे आज ते माउथ ऑर्गन ते फार सुंदर वाजवत. जेव्हा आम्ही बाहेर वनस्पती संकलनाकरता जात असू तेव्हा सर आवर्जून NCC त्यांची खूप सारी गीतं माउथ ऑर्गनवर वाजवत. सगळ्या मार्चिंग सॉंग मध्ये रस्ता केव्हा संपला तेही कळत नसे. त्यांच्या ह्या पैलूची स्मृती म्हणून आज आवर्जून बॅकग्राऊंड म्युझिकसाठी श्री सुनील भिडे यांनी माउथ ऑर्गन निवडलेला आहे. सरांचा पर्यावरण वनस्पती प्रेमाचा हा वसा आपण सगळेजण जपूयात. आज सरांच्या 20व्या स्मृती दिनी डॉक्टर वामन दत्तात्रय वर्तक सरांना मानवंदना देऊयात. सर्व पर्यावरण प्रेमी त्यांचे मित्र आप्तेष्ट विद्यार्थी तसेच महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे सदस्य या सर्वांच्या तर्फे मी सरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते आणि आजच्या आपण स्मृती व्याख्यानाकडे वळूयात. मी डॉक्टर अजित यांना आजचे व्याख्याते डॉक्टर दीपक आपटे यांची ओळख करून देण्याची विनंती करते. नमस्कार. वर्तक सर प्लीज. हॅलो, सुरू करा. आता उपाध्याय मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे वडिलांचा हा एक खूप आवडीचा छंद होता, शंखशिंपले गोळा करणं, आणि त्याचं आयडेंटिफिकेशन पण वडिलांनी करून घेतलं होतं झुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामधनं. आम्ही बरेच वर्ष प्रयत्न करत होतो की ह्या विषयावर वक्ता कोणीतरी आम्ही प्रयत्न करतो मिळण्याकरता, पण ह्या विषयात अत्यंत कमी तज्ज्ञ लोक आहेत. आणि सुदैवाने यावर्षी आम्हाला आपटे सरांचं हे मिळालं, कारण 2-3 वर्षापूर्वी आम्ही आपटे सरांना कॉन्टॅक्ट केलं होतं पण सर बिझी होते त्यामुळे अवेलेबल होऊ शकले नाहीत, पण ह्यावेळेस सर अवेलेबल झाले. सरांचा मी परिचय करून देतो. सरांचा परिचय तसं बघायला खूपच मोठा आहे. सरांनी MSc झुओलॉजी PhD मरीन इकॉलॉजी मुंबई विद्यापीठातून केलेला आहे. बँकॉक येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इंटिग्रेटेड कोस्टल झोन मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातून कोस्टल मरीन बायोडायव्हर्सिटी या दोन्ही विषयात सरांनी पदवी प्राप्त केलेली आहे. 1994 बॉम्बे नॅचरल रिसर्च सोसायटीत ते एज्युकेशनल ऑफिसर म्हणून जॉईन झाले. 2015 तेथेच संचालक म्हणून त्यांनी पद हातात घेतलं आणि 2021 म्हणजे आता या वर्षीच ते आता मार्च मध्ये निवृत्त झालेले आहेत. सध्या सृष्टी संवर्धन प्रतिष्ठान येथे कार्यकारी संचालक म्हणून आहे. बॉम्बे सोसायटीच्या सागरी संवर्धनासंबंधीच्या कार्यक्रम राबवण्यात सरांचा फारच मोठा वाटा आहे. सरांचं एक तज्ञ आपण या विषयातलाच एक वेगळा भाग म्हणजे अंडर वॉटर फोटोग्राफी म्हणजे पाण्याखालील छायाचित्रण हा सरांचा अत्यंत तज्ञ किंवा त्यात विषयांचं खूप प्रावीण्य आहे. आणि सरांनी 5,000 तासांपेक्षा डायव्हिंगचा सरांचा अनुभव आहे. सरांनी 5 पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याचबरोबर 70 जास्त शोध निबंध नेचर इव्होल्युशन झू किज झू टॅक्सा
जर्नल ऑफ कॉन्शियोलॉजी, जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरलिस्ट सोसायटी अशा मान्यवर जर्नल्समध्ये प्रकाशित झालेला आहे. सरांकडे 4 विद्यार्थी PhD आता अजूनही काम करत आहेत. BNHS मध्ये संचालक असताना भारत सरकारच्या व अनेक राज्यांच्या विविध कमिट्यांवरून सरांनी काम केलेलं आहे. उदाहरणार्थ नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ, नंतर स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड ऑफ महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, अंदमान निकोबार ऑल्सो. सर अनेक महत्वाच्या कमिट्यांवर कार्य करत आहेत. उदाहरणार्थ चेअरमन ऑफ एन्व्हायरमेंटल अप्रायझल कमिटी ऑफ CRZ अँड इन्फ्रास्ट्रक्चर पोर्ट्स अँड हार्बर्स. त्यांच्याच अथक परिश्रमामुळे लक्षद्वीप समूहातील 675 चौरस किलोमीटरचं क्षेत्र हे कम्युनिटी रिझर्व म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्यातील काहींचा मी आता उल्लेख करतोय. वसुंधरा ग्रीन टीचर, नंतर तरु ललवाणी रोटरी पुरस्कार एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन करता, ड्यूक युनिव्हर्सिटीची ग्लोबल फेलोशिप त्यांच्या सागरी संवर्धनातील कामाबद्दल त्यांना मिळालेली होती. त्यांच्या कोरल रिफ्स अँड जायंट क्लॅम्स इन लक्षद्वीप आयलंड्स या कामाकरता जगातील एक अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जो ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जातो, विटली अवॉर्ड, हे त्यांना 2008 मध्ये मिळालेलं होतं. आणि त्यानंतर सलग 3 वर्ष विटली कंटिन्युएशन अवॉर्डही त्यांना मिळालेलं होतं. याबरोबर मी आता सरांनी आज आपलं व्याख्यान सुरुवात करावी. थँक्यू वर्तक सर इंट्रोडक्शन केल्याबद्दल. आणि मी शेअर स्क्रीन करू का माझी? सर एकच मिनिट फक्त. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आपापले माईक म्यूट करा. आपल्या काही काही वेळेला माईक चालू होत आहेत आणि डिस्टर्बन्स होतोय. सगळ्यांना दिसतंय का स्क्रीन व्यवस्थित? दिसतोय सर. हा व्यवस्थित दिसतोय. दिसतोय सगळ्यांना फुल स्क्रीन मध्ये? हो सर फुल स्क्रीन मध्ये. जसं वर्तक सरांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांना शंख शिंपले गोळा करायचा छंद होता. शंख शिंपले गोळा करणं हा छंद हा अनेक जणांना तसा बघायला गेला असतो. कारण कुणी तुम्ही किनाऱ्यावरती चालत गेला की पहिली गोष्ट आपण करतो की तिथे वाहून आलेले शंख किंवा शिंपले गोळा करून धुवून घरी आणून शोकेस मध्ये ठेवायचे. बाकीच्यांना थोडं बॅक म्यूट करायला लागतील त्यांचे माईक, कारण मध्ये मध्ये खूप आवाज येतात ना. तुम्ही जर शेल कलेक्शन ची जर हिस्ट्री पाहिली तर शेल कलेक्शन डेट बॅक टू ऑलमोस्ट 16th century, म्हणजे August 2nd, द स्ट्रॉंग 1670 ते 1733 किंवा द किंग ऑफ पोलंड, त्याच्यानंतर एम्परर जपान, प्रिन्स अल्बर्ट वन, प्रिन्स ऑफ मोनॅको, सर थॉमस लिप्टन जे लिप्टन टी चे फाउंडिंग मेंबर आहेत, यान फ्लेमिंग आणि असंख्य अशी लोक आहेत की ज्यांना शेल कलेक्शन ही पॅशन आणि हॉबी म्हणून त्यांनी कल्टिवेट केलेली आहे वर्षानुवर्ष. मी सुद्धा त्याच कॅटेगरीतला म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला शाळेमध्ये असताना अलिबागच्या जवळ माझं जे घर आहे सासवण्याला, तिथे समुद्र किनारा असल्यामुळे शंख शिंपले गोळा करायची हौस ही मला अगदी शाळेत 3rd-4th असल्यापासून होती. कालांतरानुसार त्याचं रूपांतर पुढे शास्त्रामध्ये झालं, सायंटिफिक स्टडीज मध्ये झालं. तर हे जे शंख शिंपल्यांचं विश्व आहे त्याच्यामध्ये काही अतिशय इंटरेस्टिंग फॅसेट्स आहेत. त्या फॅसेट्स ज्या आहेत त्या मी थोडं तुम्हाला एक लेमॅनच्या दृष्टीने इलस्ट्रेट करायचा प्रयत्न करतो. तुम्ही जे एक ब्रॉड क्लासिफिकेशन पाहिलं तर आता एक्झिस्टिंग याच्यामध्ये आपण मेजरली 7 आपले क्लासेस त्याच्यामध्ये आहेत. त्यातले जे 3 मेजर क्लासेस आहेत त्याच्या संदर्भात मी आता बोलायचा प्रयत्न करेन. पण बाकीचे जे आहेत स्कॅफोपोडा उदाहरणार्थ की टस्क्स ज्याला आपण म्हणतो, हत्तीच्या दातांसारखे ते शंख असतात जे वाळूच्या किनाऱ्यावर मिळतात, आणि अप्लॅकोफोरा हे जे ग्रुप आहेत त्याच्याबद्दल त्याची डायव्हर्सिटी तशी रिलेटिव्हली आपल्या इथे कमी मिळते. आपल्या इथे सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी जी मिळते ती बायवॉल्व म्हणजे आपण शिंपले ज्याला म्हणतो ते, त्याच्यानंतर गॅस्ट्रोपॉड ज्याला आपण शंख म्हणतो असं त्याचं शंख आणि शिंपले असं त्याचं कॉमन जे आहे ते, आणि सेफॅलोपॉड्स म्हणजे उदाहरणार्थ ऑक्टोपस असतील, स्क्विड्स असतील, हे सुद्धा मोलिस्काचाच एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या शरीराच्या आतल्या भागामध्ये शेल असतं, एक्सटर्नल शेल नसतं. आता गॅस्ट्रोपॉड तुम्ही म्हणाल तर हे अतिशय कलरफुल दिसणारे प्राणी की जे आपल्याला
साधारणपणे रॉकी शोर्स म्हणा किंवा कोरल रीफचे प्रवाळयुक्त समुद्र किनारे म्हणा की इथे सहजतेने आपल्याला पाहायला मिळतात. भारताची जर एकूण जैवविविधता पाहिली आपण सीशेल्स किंवा मोलिस्का या एंटायर ग्रुपची, तर साधारणतः आपण 5,000 आसपास आपल्या इथे स्पीसीज तर सापडत आणि प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये नवीन नवीन स्पीसीजची ऍडिशन होत राहते. यावर्षी सुद्धा जवळजवळ 7 ते 8 नवीन स्पीसीजचे रेकॉर्ड आपल्याला भारतामध्ये मिळाले, काही नवीन स्पीसीज आपल्या इथल्या देशातनं डिस्क्राईब झाल्या या मोलिस्काच्या. त्यामुळे तसा हा ग्रुप जरी वेल नोन असला, कलेक्टर्स अनेक वेगवेगळ्या वैयक्तिक पातळीवरती किंवा अकॅडमिक इन्स्टिट्यूशन मध्ये त्याचं कलेक्शन जरी होत असलं, तरी अजून असंख्य अशा प्रजाती आहेत की ज्या अजून डिस्कवर व्हायच्या राहिलेल्या आहेत. तर गॅस्ट्रोपोडा हा एक जो एरिया आहे त्याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये एक्सटर्नल शेल वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला मिळतात, की त्याच्यामध्ये अजून खूप संशोधन करणं गरजेचं आहे. सॉरी, ऐकू येत आहे का? बंद आहे, दूध नाही मिळणार. प्लीज प्लीज सर सोडून बाकीच्या सगळ्यांनी आपापले माईक म्यूट करा प्लीज. पुन्हा पुन्हा सांगण्यात येत आहे तरी का माईक चालू आहेत कोणाकोणाचे, बंद करा ते. सॉरी मॅडम, तुम्ही स्वतः म्यूट करू शकता, कारण बऱ्याच जणांना कळत नसेल. तुम्हीच म्यूट केलं तर बरं होईल. ठीक आहे. या गॅस्ट्रोपॉड मध्ये समुद्री गोगलगाईंचा दुसरा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये शेल हे जवळजवळ नामशेष झालेलं असतं, झालेलं आहे. काही यातल्या प्राण्यांमध्ये इंटरनल रिड्यूस शेल आपल्याला मिळतं, सी स्लग्स ज्याला आपण म्हणतो. की या पूर्ण सी शेल्स या ग्रुपमध्ये, या पर्टिक्युलर जो ग्रुप आहे सी स्लग्सचा, की त्याच्यावरती माझं सगळ्यात जास्त संशोधन गेली 10 ते 12 वर्ष राहिलेले. हे जे प्राणी आहेत हे अतिशय लहान आकाराचे असतात बहुतेक सगळे करून, की हे साधारणतः 1 मिलीमीटर ते 5 ते 7 मिलीमीटर किंवा जास्तीत जास्त 1 सेंटीमीटर एवढ्याच आकाराचे असतात. पण हे अतिशय कलरफुल असे प्राणी आपल्याला हे मृदुकाय वर्गामध्ये किंवा मोलिस्कामध्ये आपल्याला गॅस्ट्रोपोडच्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पेलिसिपॉड्समध्ये शिंपले जर म्हणाल तर शिंपले आपल्याला बहुतेक करून जिवंतपणे फार कमी पाहायला मिळतात. ते जे काही आपण बघतो ते किनाऱ्यावरती वाहून आलेले शिंपले आपल्याला पाहायला मिळतात. पण शिंपले सुद्धा अतिशय कलरफुल हा प्रकार आहे शिंपल्यांचा. त्यातला जिवंत प्राणी तुम्ही जर पाहिले तर त्याची रंगसंगती, त्यांचे आकार. आता सगळ्यात लहान शिंपला आणि सगळ्यात मोठा शिंपला याची उदाहरणं मी तुम्ही पुढे तुम्हाला दाखवतो त्या याच्यामध्ये, की किती डायव्हर्सिटी आपल्याला या किनाऱ्यांमध्ये मिळते. शिंपले सुद्धा तुम्हाला शोधायचे असतील तर त्याला एक वेगळा अनुभव लागतो, कारण जसे शंख शोधणं सोपं आहे तितके सोपं हे शिंपले गोळा करणं हे नाही आहे. कारण हे मोस्टली बरोईंग असतात, जे सँडी एरिया किंवा मडी एरियामध्ये जे असतात ते, त्यामुळे त्याला शोधण्याकरता एक वेगळं प्रकारचं स्किल लागतं. ते सामान्यांना फारसं अवगत नसतं. त्यामुळे तुम्ही जर एकूण कलेक्शन जर पाहिलं तर याच्यामध्ये शिंपल्यांचं प्रमाण कायम कमी असतं, शंखांचं प्रमाण हे जास्त असतं कलेक्शनमध्ये, कारण शंख हे त्या मनाने सहजासहजी आपल्याला मिळून जातं. सेफॅलोपॉड्स म्हणून जो ग्रुप आहे, की याच्यामध्ये सुद्धा शेल जो आहे तो इंटरनल झालेला आहे, की याच्यामध्ये बाहेर शेल नसतो. एक नॉटिलसचा एक प्रकार जो सोडला त्यातला, तर बाकी सगळ्या सेफॅलोपॉड्समध्ये, मग त्याच्यामध्ये ऑक्टोपस असतील, स्क्विड्स असतील, या सगळ्यामध्ये शेल हा इंटरनल आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा इन्व्हर्टिब्रेट्स तुम्ही जर हा पूर्ण ग्रुप जर पाहिला, पूर्ण म्हणजे फक्त मोलुस्का नाही, पूर्ण इन्व्हर्टिब्रेट जर ग्रुप पाहिला, तर त्याच्यामध्ये सगळ्यात हुशार प्राणी जो समजला जातो हा ऑक्टोपस समजला जातो, जो सेफॅलोपॉड ग्रुपमध्ये येतो. अतिशय इंटेलिजंट इन्व्हर्टिब्रेट हा आहे आणि त्याची शिकण्याची क्षमता ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. माझ्या एका विद्यार्थिनीने याच्यामध्ये PhD केली होती काही वर्षापूर्वी लक्षद्वीपमध्ये. तर हा ऑक्टोपस जो आहे हा अतिशय इंटरेस्टिंग स्पीसीज आमच्या दृष्टीने, की त्यांचं इंटेलिजंट क्वेश्चन जो म्हणतो ती इज व्हेरी व्हेरी हाय, लर्निंग ॲबिलिटी खूप त्यांची जबरदस्त असते. पण याच्यामध्ये ऑक्टोपसमध्ये काही विषारी सुद्धा प्रकार आहेत. जसं तुम्ही वरचा रो मधला जो एक फोटो पाहिला, की त्याच्यामध्ये येलोइश सारखा ऑक्टोपस आणि त्याच्यामध्ये ब्लू रिंग, ज्याला आपण ब्लू रिंग ऑक्टोपस म्हणतो, जो ऑस्ट्रेलियन वॉटरमध्ये जास्त सापडतो, इंडोनेशियन, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया त्या एरियामध्ये, आपल्या इथे अँडमनमध्ये त्याचे एक स्पीसीज सापडते. तर हा अतिशय फेटल स्पीसीज आहे, म्हणजे हा ऑक्टोपसला जर हाताळलं तर त्यांनी मनुष्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
तर या शंख शिंपल्यांमध्ये अशा काही प्रजाती आहेत ज्याच्यापासून आपल्याला अतिशय काळजी घ्यायला लागते, ज्या पुढे मी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये दाखवेल. आता याच्या जनरल फॅक्ट्स अशा आहेत की तुम्हाला हा जो ग्रुप आहे हा पॉप्युलर का झाला, कारण हा सगळीकडे मिळतो. म्हणजे अगदी तुमच्या इंटरटायडल म्हणजे भरती ओटीच्या जागेपासून ते डीप वॉटर पर्यंत, फ्रेश वॉटर पासून ते फॉरेस्ट पर्यंत सगळीकडे तुम्हाला हे शंख किंवा शिंपले सहजासहजी मिळून जातात. दिसायला अतिशय कलरफुल ते असतात, त्यामुळे आणि मुख्य म्हणजे त्यांना प्रिझर्व करण्याकरता कुठल्याही केमिकलची गरज नसते. त्याचे रंग कधी तसे फेड होत नाही, त्यामुळे त्यातला प्राणी जर तुम्ही मेलेला जर शंख असेल तर त्याचे रंग वर्षानुवर्ष हे तसेच राहतात, साठवायला अतिशय सोपे असतात. आणि इट्स बीन टाइम इमोरियल की याची हॉबी म्हणून लोकांनी हे केलेली आहे, जनरेट केलेली आहे. की हाऊ ओल्ड आर दिज ॲनिमल्स, की 500 जवळजवळ मिलियन वर्षापूर्वी पहिला मोल्युस्क हा या पृथ्वीच्या याच्यावरती आला, आणि तुम्ही जर त्याचे फॉसिल रेकॉर्ड जर पाहिलेत की कॅम्ब्रियन पिरियड मधले किंवा जो आपल्याकडे फॉसिलाइज जो डेटा आहे त्याच्यामध्ये, तर चेंबर्ड नॉटिलस जो मी त्या इलस्ट्रेशन जो दाखवलेला आहे तो आत्ताचा करंट लिव्हिंग नॉटिलस आहे, चेंबर्ड नॉटिलस जो आपल्याला डीप वॉटर स्पीसीज मध्ये पाहायला मिळतो. मग जसं म्हटलं सेफलोपॉड्स मधला हा एक प्रकार आहे, याला फक्त बाहेरच्या बाजूने शेल असतं, बाकीच्या सेफलोपॉड्सला त्यांच्या शरीराच्या आतमध्ये शेल असतं. आता पूर्वीचे जे मोलस्क होते जे 500 मिलियन वर्षापूर्वी जे आले ते साधारणतः या सेफलोपॉड्सशी मिळते जुळते असे आपल्याकडे फॉसिल रेकॉर्ड भरपूर आपल्याला मिळालेले आहेत. भारतामध्ये म्हणाल तर मरीन मोलुस्कांचे चांगले जर तुम्हाला फॉसिल पाहिजे असतील तर त्याच्याकरता गल्फ ऑफ कच्छ मधला जो पिरोटन किंवा तो जो एरिया आहे, कालुबार म्हणा किंवा तिथले जे खारा चुसना मिठा चुसना ही वेगवेगळ्या प्रकारची जी बेटं आहेत गल्फ ऑफ कच्छ गुजरातमध्ये, तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही आपल्याला मरीन मोलुस्काचे फॉसिलाइज्ड स्पेसिमेन पाहायला मिळतात. साधारणतः याची जर शरीर तुम्ही जर पाहिलं तर वरचा जो शंख आहे तसं बघायला बघा तर हे प्युअर कॅल्शियम कार्बोनेटच आहे, म्हणजे आणि ते प्राणी स्वतःच ते जे कवच आहे ते निर्माण करतात. ती निर्माण करायची प्रक्रिया तशी बघायला गेलं तर अतिशय सोपी आहे की या प्राण्यांच्या शरीरामध्ये एक केमिकल असतं, ते केमिकल हे समुद्राच्या पाण्यातनं ते कॅल्शियम ऍब्सॉर्ब करून त्याच्यापासून शेल तयार करतं, आणि त्याचं मॅन्टल जसं त्या प्राण्याच्या शरीरावरती फिरेल त्याप्रमाणे त्या शंखाचे आकार आणि त्याच्यावरचं स्ट्रक्चर तयार होत जातं. आता काही शंख हे रुगोस असतात, काही शंख अतिशय स्मूथ, जसं कवड्या तुम्ही घेतला तर त्याचं पूर्ण सर्फेस अतिशय स्मूथ असतो. त्याचं मुख्यत्वे कारण आहे की त्याच्या मॅन्टलचा त्याच्यावरती असणारा जो काय परिणाम होतो मॅन्टलचा तो आहे. पण जनरल बॉडी स्ट्रक्चर तुम्ही प्राण्याचं पाहिलं तर अतिशय सिम्पल असतं, आपण त्याला सॉफ्ट बॉडीड म्हणतो, सॉफ्ट बॉडीड ॲनिमल आहे, मृदुकाय प्राण्यामध्ये तो येतो. तर तुम्ही या इमेजमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला इथे त्याचं एक सायफन ज्याच्या थ्रू तो प्राणी ब्रीथ करतो ते, आणि त्याच्या सायफनच्या खाली एक फोट अँटेनासारखं दिसतं त्याच्यामध्ये डोळा, आणि त्याचा मोठा फुट ज्याच्या सहाय्याने तो प्राणी मूव्ह करतो. आता या फुटला खालच्या बाजूला अटॅच ऑपरक्युलम असतं, किंवा जेव्हा हा प्राणी तुम्ही पकडायचा प्रयत्न करता तेव्हा तो पूर्ण ॲनिमल आतमध्ये निघून जातो आणि ऑपरक्युलमनी ते शेल सील होऊन जातात. आणि त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की जवळजवळ 3 किंवा 4 दिवस हे प्राणी शंख हे पाण्याच्या बाहेर जर पाणी जर ओटीचं निघून गेलं किंवा तुम्ही जर वाहून हायड्रेटच्या पलीकडे जर गेले तर ते 3 ते 4 दिवस ते प्राणी जिवंत राहू शकतात, की ते ऑपरक्युलम एवढं टाईटली बंद होऊन जातं आणखी त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सीज होऊन जातात. तर ऑपरक्युलम हे जे आहे हे टॅक्सॉनॉमीमध्ये अतिशय महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून आम्ही त्याला ओळख त्याचा वापर करतो, कारण ते अतिशय स्पीसी स्पेसिफिक असं त्याचं कॅरेक्टर असतं. आता मॅन्टल बेसिकली आतल्या शरीरातले सॉफ्ट टिश्यू प्रोटेक्ट करण्याकरता असलेला एक बॉडी ऑर्गन आहे, आणि हा जो मॅन्टल आहे हा मॅन्टल जे केमिकल सिक्रेट करतो जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापासून ते हार्ट शेल तयार होतं. आणि हे सतत ही ऑनगोईंग प्रोसेस असते, जसजसं ते प्राणी वाढत जाईल तसतसं ते शेल वाढत जातं, आतल्या बाजूने शेल वाढत जातं, शेल बाहेरच्या बाजूने वाढत जात नाही, कारण त्याला आतमध्ये प्राणी अकोमोडेट व्हायला लागतो. आणि इट कीप ॲडिंग म्हणजे इट कीप प्रिपेरिंग ऑल इट्स लाईफ, म्हणजे आपल्यासारखं नाही आहे की आपल्या याच्यामध्ये मनुष्याची एक साधारणतः 20 वर्ष झाल्यानंतर त्याची वाढ खुंटते, तसं मोलिस्कामध्ये होत नाही. हे आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांची वाढ होत राहते.
अनेक लोकांना ही शंका असते की हे स्लाईम का सोडतात, की तुम्ही शंख जर पाहिलात, जिवंत शंख हातात जर घेतलात तर त्याच्या प्राण्याला जर तुमचा हात लागला तर तो अतिशय बुळबुळीत आणि स्लाईमी असं एक त्यातनं द्रव पदार्थ कायम येत राहतो. आता ह्या स्लाईमचे अनेक फायदे या प्राण्याला आहेत की एक तर या स्लाईममुळे तो प्राणी ओहोटीच्या काळामध्ये सुकून जात नाही, तो प्राणी ओला ओला असणं अतिशय महत्वाचं आहे, कारण तो ओला नसेल तर त्याचं ऑक्सिजनेशन होणार नाही आणि इट विल सफोकेट. त्यामुळे एक तर स्लाईम विल प्रोटेक्ट दिस लाईव ॲनिमल्स. दुसरं मोमेंटला जेव्हा एखाद्या रफ सर्फेसवरनं रॉकी शोअरवरनं जेव्हा तो शंख एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो प्राणी जायचा प्रयत्न करत असतो, त्यावेळी त्या स्लाईममुळे एक प्रकारचं स्मूथ लेअर त्या रॉकी शोअरवरती तयार होतो ज्याच्यामधनं त्यांना अतिशय सहजपणे मोमेंट करता येते. त्याच्यानंतर न्यूट्रिशन, की जर समजा एखाद्या प्राण्याला जर महिना दोन महिने जर कुठल्याही प्रकारचं अन्न मिळालं नाही तर ते स्वतःच्या मॅन्टलचं हळूहळू डायजेस्ट करून त्याच्यावरती ते फीड करून त्यांना ते न्यूट्रिशन मिळतं. त्यामुळे मॅन्टल तुम्ही जर बघाल तर आणि त्यातनं येणारा स्लाईम जो आहे तर हे बेसिकली त्या गॅस्ट्रोपॉडचं किंवा बायवॉल्सचं हे लाईफ सपोर्ट सिस्टीम आपण जशी म्हणू तशी आहे, त्याचा अतिशय महत्वाचा रोल आहे. दुसरा एक अतिशय कॉमन प्रश्न जे मोस्टली विद्यार्थी विचारतात की तुम्ही जर शंख जर मोठा जर एखादा घेतला ज्याच्यामध्ये आतमध्ये प्राणी नाही आहे किंवा डेड शेल आपण ज्याला म्हणतो तो आणि तो काना लावला तर त्याच्यामध्ये समुद्राचा आवाज ऐकू येतो, तर एसेन्शियली शंखात ना स्वतःचा असा वैयक्तिक कुठलाही आवाज नसतो, पण त्यातून थोड्याफार प्रमाणात जे काय इको किंवा जंबल साऊंड जे आपल्या लावल्यानुसार हवेमध्ये जे असतात ते त्याच्या आतमधल्या असणाऱ्या स्ट्रक्चरमुळे त्याचा इको तयार होतो आणि तो तुम्हाला तो कानामध्ये ऐकू येतो. तुम्ही जर साऊंड प्रूफ रूममध्ये शंख कानाला लावला तर तुम्हाला काही ऐकू येणार नाही कानामध्ये, त्यामुळे शंख स्वतःचा असा आवाज करत नाही पण ते आजूबाजूचा आवाज त्याच्यामध्ये जे सर्क्युलेशन जे होतं एअरचं जेव्हा कानाला आपण जेव्हा लावतो जवळ त्या सर्क्युलेशनमधनं ते वेगळ्या प्रकारचे आवाज त्या शंखाचे क्रिएट होतात. पण सगळे शंख आपण जे म्हणतो मला इथे माहित नाही व्हिडिओ तुम्हाला दिसतोय की नाही, मी चालवायचा प्रयत्न करतो, एक दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. तर कोन स्नेल म्हणून जो प्रकार आहे शंखामधला की त्यातले कोन I think you just listen to this commentary if you can. Shut out from its shell. The long one at the top is a siphon, which it uses to inhale water. The smaller ones on either side are in the middle. Snails go hunting. They like to burrow into the sand and wait. The cone snail fires its harpoon. The poison quickly paralyzes the fish. The cone snail retracts it through its process. Thank you.
सॉरी, तर हे जे कोनचे जे प्रकार आहेत की हे बहुतेक सगळे कोन हे तसे विषारी असतात, त्यातले सगळेच आपल्या दृष्टीने माणसाच्या दृष्टीने विषारी असतील असं नाही, पण यातले टेक्सटाईल कोन मधला जो ग्रुप आहे तो अतिशय विषारी म्हणून समजला जातो की ज्याच्यामुळे फुल ग्रोन ह्युमन बिंग कॅन बी व्हेरी इझिली किल्ड. म्हणून आम्ही जेव्हा एक्सपिडिशनला विद्यार्थ्यांना न्यायचो तेव्हा सांगायचो की कोन शेल मिळाल तर कधी तो खिशात ठेवू नका, तुम्हाला जर गोळा करायचा असेल तर तो प्लास्टिकच्या बॉटलमध्ये व्यवस्थित केअरफुली गोळा करा, कारण त्या सायफन मधनं जे एक त्यांचा जो डार्ट येतो तो डार्ट एवढा मायन्यूट असतो, मायक्रोस्कोपिक असतो, की तो तुम्हाला स्टंग झालेला कळणार सुद्धा नाही. आणि आपल्या इथे सुद्धा भारतामध्ये उदाहरणार्थ अंदमानमध्ये म्हणा किंवा लक्षद्वीपमध्ये म्हणा की हे टेक्सटाईल कोन खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात की ज्याच्यापासून तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक राहायला लागतं. त्याच हा जो कोन सेल तुम्हाला जो उजवीकडे जो दिसतोय की अतिशय छोट्या आकाराचा, साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटरचा, पण अतिशय पोटंट वेनम त्याचा आहे, पण या वेनमचं मेडिकल ह्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान आहे. अनेक कोन जे आहेत की ज्याच्यापासून ऍक्टिव्ह पेप्टाइड निघतात, की ज्याच्यामध्ये रुमाटॉइड आर्थरायटिस असेल किंवा काही स्लीप इंड्युसिंग पेप्टाइड्स असतील किंवा अतिशय पेनफुल अशा जर याच्यामध्ये तुम्हाला रिलीफ हवा असेल तर कोन स्नेलचं पासून निघणारं जे टॉक्सिन आहे त्याचा मेडिकल याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. अगदी परवाच एक 3 दिवसापूर्वी आमचा नवीन पेपर कोनस बायानी म्हणून जो स्पीसीज आपल्याला अंदमानमध्ये मिळतो त्याच्यामध्ये आम्ही एक नवीन ड्रग त्यातून डिस्कवर केलेलं आहे की विच कॅन हॅव ह्यूज कॉन्ट्रीब्युशन इन मेडिकल ऍप्लिकेशन. तसं ब्लू रिंग ऑक्टोपस सुद्धा जरी पॉयझनस असला तरी त्याच्या वेनममध्ये अतिशय महत्वाच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत ज्याचा आपल्याला जर व्यवस्थित संशोधन केलं तर खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाचं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की जरी ते पॉयझनस असले तरी सुद्धा आपल्या दृष्टीने किंवा नेचर सिस्टम इकोसिस्टीममध्ये त्यांचा जो रोल आहे अतिशय व्हायटल आहे, त्यामुळे केवळ ते विषारी आहेत म्हणून इंडिस्क्रिमिनेट त्यांना मारणं त्याला काही अर्थ नाही. आणि दे आर हेवी लिफ्टर्स. तुम्ही जर पाहिलं की ऍक्च्युली जर तुम्ही शेलचं वजन आणि आतमधल्या प्राण्याचं वजन जर तुम्ही जर केलं की तुम्हाला असं लक्षात येईल की इथे एक एक्झाम्पल मी इलस्ट्रेट केलेलं आहे की इफ युअर दिस स्ट्रॉंग, म्हणजे जर आपण या शंखाने एवढे किंवा त्यातल्या प्राण्या एवढा जर स्ट्रॉंग जर आपण ह्युमन बिंग असता तर अँड फॉर एक्झाम्पल माझं जर वजन समजा 3 किलो आहे तर मी माझ्या पाठीवरती 300 किलोची बॅग कॅरी करू शकतो. एवढा पॉवरफुल तो ॲनिमल जो आहे तो आहे की तो याच्यामध्ये सगळ्यात बॉडी मास जो आहे तो प्राण्याचा जिवंत प्राण्याचा अतिशय कमी असतो, तर सगळं वेट जे आहे त्या शेलचं वेट असतं. ऑयस्टर्स अँड स्कॅलॉप्स की जे पूर्वीपार आपण अतिशय डेलिकसी आहे अनेक देशांमध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल कल्टिवेशनही होतं आणि इट्स अ डेलिकसी इन होल रेंज ऑफ कल्चर्स अँड कम्युनिटीज. पण ह्या प्राण्याचं जर वैशिष्ट्य पाहिलं या इलस्ट्रेशनमध्ये तुम्ही जर पाहिलं की त्याच्या मॅन्टलमध्ये असंख्य प्रकारचे असंख्य नंबरचे डोळे तुम्हाला इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्याला जसे 2 डोळे आहेत, बाकीच्या गॅस्ट्रोपोडलाही तसं बघायला गेलं तर 2च डोळे असतात, पण हा पेक्टिनिडी इन ऑयस्टर आणि स्कॅलॉपचा जो ग्रुप आहे की इट हॅज मल्टिपल आईज. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लू कलरचं जर इमेजमध्ये जर क्लिअर व्हिजिबल जर असेल तर त्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 60 डोळे तुम्हाला छोटे छोटे या प्राण्यामध्ये पाहायला मिळतात. दिया क्या बोलते इसको इंग्लिश में, सॉरी नहीं क्या होगा समुंदर में मिलता पर्ल्स नहीं ऐसे त्याच्यानंतर कॅरियर शेल म्हणून आणखीन एक या शंखांमधला एक प्रकार आहे की हे स्वतःच्या शंखांवरती अनेक प्रकारचे दुसरे शेल स्वतःला अटॅच करून घेतात ऍज इट ग्रोज. टिपिकली कॅरियर शेल असं त्याला एक कॉमन नाव त्या याच्यामुळे दिलेलं आहे की इट कॅरीज लॉट ऑफ शेल्स ऑन इट्स बॅक. ऍक्च्युली इट एम्बेड्स दी शेल्स ऍट इट ग्रोज, इट्स इट्स प्रोटेक्शन. आणि अतिशय सुरेख आणि अतिशय डेलिकेट हे कॅरियर शेलचे प्रकार आहे. पण हा साधारणतः डीप वॉटर स्पीसीज आहे, आपल्याला सहजासहजी आपल्याला भरती ओटीच्या याच्यामध्ये हा आपल्याला प्रकार मिळत नाही,
हे साधारणतः 100 मीटर 50 मीटर 200 मीटर 300 मीटर या डेप्थला हे कॅरियर शेल मिळतात. त्यामुळे मोस्टली हे शेल जर तुम्हाला गोळा हवे असतील तर तुम्हाला या फिश लँडिंग सेंटरवरती जाऊन हे जे ट्रॉलर फिश जे येतात तिथे जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला हे कॅरियर शेल त्याच्यामध्ये मिळू शकतात. शंख शिंपल्यांचं आयुष्यही भरपूर असतं. की आपल्या इथे साधारणतः 3 किंवा 4 असे स्पीसीज आहेत की एक मेडिटेरियन मध्ये मिळणारी जी स्पीसीज आहे मुलिस जो शिंपला जो आहे त्याचं रेकॉर्डेड लाईफ इज ऑलमोस्ट 220 इयर ओल्ड. जो स्पीसीज ट्रॅडॅकना म्हणून आहे की ज्याला देव शिंपला म्हणून आपण मराठीमध्ये म्हणतो की जो आपल्याला भारतात अंदमान निकोबार लक्षद्वीपमध्ये मिळतो, जायंट क्लॅम म्हणून जे कॉमनली ओळखले जातात की ज्याच्या ज्या विषयामध्ये माझी स्वतःची PhD आहे. आता या जायंट क्लॅमचं सुद्धा आयुष्य हे जवळजवळ 60 वर्ष ते 200 वर्षापर्यंत हे बायवॉल्स जिवंत राहतात. काही क्लॅम जे आहेत हे बोरिंग क्लॅम आहेत की म्हणजे ते एखाद्या सबस्ट्रेट मध्ये डीप बोर करून त्याच्या आतमध्ये सिक्युअर्ड याच्यामध्ये होल्स करून त्याच्यामध्ये ते राहतात. आणि शिपवर्म्स म्हणून जो एक पूर्ण ग्रुप आहे या शंख शिंपल्यांमध्ये, हे शिपवर्म्स आर ऍक्च्युली दे बायवॉल्स आहेत, शिंपल्यांचा प्रकार आहे पण ते बोरिंग क्लॅम आहेत. आणि बोरिंग क्लॅम हे नॅव्हिगेशन बोटिंगच्या दृष्टीने अतिशय डेंजरस असतात कारण ते स्लो अँड सटली शिपचा हल जो आहे तो वीक करत जातात बोरिंग करत करत अँड इट कॅन ऍक्च्युली सिंक अ शिप. म्हणून शिपचा जो हल जो मेंटेन आपल्याला जो दरवर्षी करायला लागतो तो बेसिकली टू अवॉइड दिस शिपवर्म्स बोरिंग इन टू द शिप. दे आर व्हेरी व्हेरी कॉमन. म्हणजे तुम्ही कुठल्याही जेट्टीवरती एखादी जर वापरात नसलेली बोट जर असेल तर ती पाण्यामध्ये उतरून जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या बॉटमला अनेक असे मोठ्या संख्येने हे शिपवर्म बोर केलेले तुम्हाला पाहायला मिळतील. बाटअप शेल जसं मी मगाशी जायंट क्लॅम तुम्हाला म्हटलं की ज्याच्या या वरती माझी PhD आहे, तर यातला जो सगळ्यात मोठा स्पीसीज आहे ट्रॅडॅकना जिगस जो आपल्या इथे भारतामध्ये मिळत नाही, फार कमी रेकॉर्ड आपल्याला निकोबारमध्ये पूर्वी मिळालेले होते पण सध्याच्या ह्याच्यात तो आपल्याला नाही मिळत. हा मोस्टली ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया, कोरल ट्रायंगलचा जो एरिया आहे तिथे आपल्याला हा मिळतो ट्रॅडॅकना जिगस. तर याचं वजन साधारणतः 300 किलोपेक्षा जास्त असतं या शंखाचं आणि हा जवळजवळ 1 मीटरपेक्षा जास्त मोठा होतो. आणि तुम्ही अनेक ठिकाणी म्युझियम मध्ये बघा, अंदमान निकोबारचं जे नेव्हीचं म्युझियम आहे त्याच्यामध्ये एक प्रचंड मोठा हा ट्रॅडॅकना ठेवलेला आहे की हे पूर्वी बाथटब लहान मुलांचे म्हणून या शिंपल्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला गेला. आज दुर्दैवाने खूप मोठ्या प्रमाणात यांची शिकार झाल्यामुळे एवढ्या मोठ्या आकाराचे शिंपले फारसे आपल्याला हे सापडत नाहीत पण म्युझियम मध्ये हे तुम्हाला प्रचंड मोठ्या 1 ते 1.25 मीटर लांबीचे 1 ते 1.5 मीटर लांबीचे शिंपले आजही तुम्हाला या म्युझियम मधनं पाहायला मिळतात. आता हे जिगस जो आहे याचं आयुष्य जवळजवळ 200+ वर्षाचं आहे. हा प्राणी एवढा लांब जिवंत राहू शकतो. आता याच्यामध्ये सुद्धा लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये खूप रेंज आपल्याला मिळते. आता उदाहरणार्थ तुमचा जर लार्जेस्ट आपण शिंपला शंख जर म्हटला तर तो 800 मिलीमीटर एवढा मोठा जवळजवळ 2.5 फुटाचा आणि 1 मीटरचा गर्थ असलेला ट्रम्पेट कॉन्च म्हणून जो आहे की जिवंत असताना त्याचं वजन जवळजवळ 18 किलो पर्यंत असू शकतं. आणि स्मॉलेस्ट नोन स्नेल जो आहे तो एक अमोनोसिरा रोटा म्हणून जो उजवीकडे मी इमेज दाखवलेली आहे तो अतिशय छोटा वाळू मध्ये मिळणारा तुम्हाला जो प्रकार आहे की 0.02 इंच इन डायमीटर. तर एवढं त्याच्यामध्ये रेंज आपल्याला मिळते अगदी 0.02 इंच टू ऑलमोस्ट 800 मिलीमीटर. तसंच जसं मी तुम्हाला म्हटलं त्या गोगलगायींचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सी स्लग मध्ये कॅलिफोर्नियन ब्लॅक सी हेअर म्हणजे ऍप्लिशिया मधला जो प्रकार आहे तो इट इज द लार्जेस्ट लिव्हिंग गॅस्ट्रोपॉड स्पीसीज जो समजला जातो. म्हणजे या शंखांपेक्षा सुद्धा तो आकाराने मोठा आहे. आणि लॉंगेस्ट रेकॉर्डेड स्पेसिमेन इज मेजर्ड 100 सेंटीमीटर अँड क्रॉलिंग विंग नियरली 14 kg. त्यामुळे हे त्याची जी डायव्हर्सिटी जी आहे ती आपल्याला दुसऱ्या कुठल्याही फारशा इन्व्हर्टिब्रेट ग्रुपमध्ये एवढी पाहायला त्याच्यामध्ये मिळत नाही. त्याच्यानंतर सेफेलोपॉड्स तुम्ही जर बघाल जर म्हणालात तर त्याच्यामध्ये कलोसल स्क्विड की जे आता गेल्या मागच्या 20-21 वर्षामध्ये याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालं की त्याला आपण अंटार्क्टिक स्क्विड म्हणतो किंवा त्याला जायंट क्रँच स्क्विड म्हणतो की त्याची लांबी जवळजवळ 14 मीटर पर्यंत हा प्राणी वाढतो.
आणि न्यूझीलंड मध्ये सगळ्यात जो लार्जेस्ट रेकॉर्डेड आतापर्यंतचा जो स्पेसिमेन आहे न्यूझीलंड मध्ये मिळालेला, तो 10 मीटरचा आणि वेईंग जवळजवळ 500 किलो त्याचं वजन असलेला. स्पर्म व्हेल म्हणून जो सस्तन प्राणी आहे समुद्रात मिळणारा, व्हेलचा जो प्रकार आहे तो, ते ऑलमोस्ट एक्सक्लुसिव्हली या कलोसल स्क्विड वरती फीड करतात. आता हे कलोसल स्क्विड हे सगळे डीप वॉटर स्पीसीज आहेत. हे अतिशय खोल पाण्यामध्ये 300, 400, 500, 600 मीटर खोल ते समुद्रामध्ये असतात. हे रात्रीच्या वेळी फीडिंग करण्याकरता सर्फेसला येतात, जिथे मोठ्या प्रमाणात त्यांची फिशरी होते. कलोसल स्क्विड हा एक प्रकार, या स्क्विडचे अनेक प्रकार आपल्याला समुद्रामध्ये पाहायला मिळतात. तसंच जायंट ऑक्टोपस, म्हणजे ऑक्टोपस किती मोठा असू शकतो, की याच्यामधला जो जायंट पॅसिफिक ऑक्टोपस जो आहे, की इट कॅन ग्रो ऑलमोस्ट टू द 74 kg, 7 मीटरचा त्याचा आर्म स्पॅन असतो. आणखीन हे डायव्हिंग करताना तुम्हाला यांच्यापासून थोडं सांभाळून राहायला लागतं, कारण त्याचे सकरण एवढे पॉवरफुल असतात की ते तुमचा मास्क चेहऱ्यावरचा पूर्ण काढून घ्यायची क्षमता त्याच्यामध्ये असते. या जायंट पॅसिफिक ऑक्टोपस वरती नॅशनल ज्योग्राफीची अतिशय सुंदर, बीबीसीची सुद्धा अतिशय सुंदर फिल्म आहे, जरूर बघाव, की हा काय मोठ्या आकाराचा होऊ शकतो हे प्राणी. त्याच्यानंतर काही जे प्राणी आहेत की ज्याला आपण जांथिनास म्हणून जे म्हणतो, अतिशय सुंदर अशा निळा आणि जांभळ्या रंगाचे शेल साधारणतः मे जून मध्ये आपल्याला किनाऱ्यामध्ये वाहून आलेले दिसतात. आता हा जो प्राणी आहे हा जमिनीवरती कधीच येत नाही, हे पेलॅजिक स्पीसीज आहे. हे हायड्रॉइड्सच्या असोसिएटेड हे असे आयुष्यभर, पूर्ण त्यांचं आयुष्य हे समुद्रामध्ये फ्लोटिंगच असतात. हे फक्त जेव्हा पाण्याची वाऱ्याची दिशा जेव्हा बदलते, जेव्हा मे जून मध्ये पावसाळी वारे सुरू होतात जे समुद्राकडनं जमिनीकडे येतात, त्यावेळी हे शंख मोठ्या प्रमाणामध्ये किनाऱ्यावरती ड्रिफ्ट होतात. तुम्ही साधारणतः मे एंडला कुठल्याही किनाऱ्यामध्ये जा, अगदी पार मुंबईच्या मध्ये सुद्धा किनाऱ्यावरती गेला तरी तुम्हाला हे अतिशय सुंदर निळ्या रंगाचे अतिशय फ्रजाईल शेल असतात हे मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. आणि इट्स अ गुड मीट, ऍक्च्युली इट्स अ पुअर मॅन्स प्रोटीन आपण जे म्हणतो, की हे शंख शिंपले इट कॅन ऍक्च्युली ऍक्ट ॲज अ व्हेरी गुड न्यूट्रिशियस सोर्स फॉर मालनरिश्ड पीपल. म्हणजे तुम्ही ॲन एकर ऑफ कल्टिवेटेड म्युसल, म्हणजे 1 acre जर आपण हे म्युसल जर कल्टिवेट केले, ते साधारणतः 10,000 pounds पर्यंत मीट दर वर्षाला तयार करू शकतात. हे तुम्ही जर आपण रांचिंग ह्याच्याकरता करतो, पाश्चर लँड की ज्याच्यामध्ये कॅटल लँड की ह्याच्यामध्ये, तर कॅटलमध्ये आपण साधारणतः वी प्रोड्यूस अबाउट 200 pounds ऑफ बीफ पर एकर, विच इज फार लेस कम्पेअर्ड टू वॉट दिस म्युसल्स कॅन ऍक्च्युली प्रोव्हाइड यू इन टर्म्स ऑफ न्यूट्रिशन. ह्या शंखांची करन्सी म्हणून पूर्वी वापर केला गेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये. हुंड्यामध्ये सुद्धा ह्या शंखांचा वापर करन्सी म्हणून केला गेला, आणि त्यात सगळ्यात पॉप्युलर जो शंख करन्सी म्हणून वापरला गेला तो म्हणजे सिप्रिया मोनेटा. त्याला आपण मनी कावरी, त्याचं नावच मनी कावरी आहे, की पूर्वी ही करन्सी म्हणूनच हे शंख वापरले जायचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आज यांचं मिळण्याचं प्रमाण त्या मनाने खूप कमी होत गेलेलं आहे. सगळ्यात जास्त याचा ट्रेड जो आहे तो साधारणतः आफ्रिका आणि या रिजनमध्ये होतो. अजूनही काही कल्चर्समध्ये याची करन्सी म्हणून वापर केला जातो, तो अर्थात अतिशय लिमिटेड आणि छोट्या प्रमाणामध्ये, छोट्या कम्युनिटीज पुरता लिमिटेड तो आहे. अनेक वेळा तुम्ही समुद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला मेलेले शंख मिळतात की ज्याच्यामध्ये त्याचा ओरिजिनल प्राणी नसतो, पण त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये खेकडे अनेक वेळा आपल्याला मिळतात. जवळजवळ 99% तुम्ही जर किनाऱ्यावरती पडलेले शंख असतील तर दे आर ऑक्युपाईड बाय हर्मिट क्रॅब्स. आता हा खेकड्याचा प्रकार आहे, पण हा अतिशय वेगळ्या पद्धतीने अडॅप्ट झालेला खेकडा आहे, की जो हा मेलेल्या शंखाचा वापर आपला स्वतःचा शेल म्हणून करतो. आता ह्या याच्यामध्ये खेकड्यामध्ये एक तर त्याला प्रोटेक्शन मिळतं, त्याचं महत्वाचं पर्पज हा प्रोटेक्शन हा एकमेव आहे, आणि दुसरं असं आहे की या खेकड्याला जसं बाकीच्या खेकड्यांना हार्ड शेल असतं, तसं या हर्मिट क्रॅबला हार्ड शेल नसतं, आणि त्याचे आतली जी बॉडी आहे ही अतिशय सॉफ्ट असते. तर त्या आतल्या सॉफ्ट बॉडीच्या प्रोटेक्शन करता हे मेलेले शंख त्याचा वापर करतो. आणि जसं मी म्हटलं की हा खेकडा हा त्याचा वापर करत असल्यामुळे खेकडा वाढतो, पण त्याप्रमाणे शंख वाढत नाही. मग जसा तो खेकड्याचा आकार वाढेल तसा तो एक शंख सोडून मग दुसरा शंख त्याच्यापेक्षा मोठा आकाराचा त्याला सूट होणारा त्या शोधायच्या मागे जातो.
तर हार्मिट क्रॅब्स हे सगळ्यात कॉमन ऑक्युपंट जर तुम्ही पाहिलं की समुद्रावरती पडलेल्या शंखांचे हे सगळ्यात मोठे कॉमन ऑक्युपंट हे हार्मिट क्रॅब्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे असंख्य प्रकार आहेत आणि ते असं स्पीसी स्पेसिफिक त्याच्यामध्ये स्पीसी स्पेसिफिसिटी आपण म्हणतो ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. हार्मिट क्रॅब्स हे तसं बघायला गेलं तर टेरेस्ट्रियल क्रॅब्स आहेत की हे फक्त ओटीच्या वेळेला किनाऱ्यावरती जेव्हा एखादा मेलेला खेकडा किंवा दुसरा मासा किंवा आणखीन कुठला प्राणी असेल तर त्याच्यावर ते फीड करतात. पण बाकीच्या वेळी भरतीच्या वेळेला किंवा दिवसाच्या वेळेला ते जमिनीवरती जे व्हेजिटेशन असतं समुद्राच्या किनाऱ्याला लागून त्या व्हेजिटेशनमध्ये किंवा वाळूमध्ये गिळ करून त्याच्यामध्ये ते राहतात. आता याच्यामध्ये आपण एक हॅबिटॅट जर पाहायचं म्हटलं की कुठे आपण शंखशिंपले शोधायचे तर शंखशिंपले तुम्ही असं रॅन्डमली जर किनाऱ्यावर चालू राहिलात तर तुम्हाला एक फक्त मेलेले जे वाहून आलेले शंखशिंपले तेवढेच पाहायला मिळते. पण तुम्हाला जर जिवंत शंखशिंपले जर पाहायचे असतील तर त्याच्याकरता तुम्हाला त्याचे हॅबिटॅट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की उदाहरणार्थ खडकाळ किनारे जे असतील किंवा टाईड पूल जे आहेत की आपल्याला जे कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर आता रॉकशेल म्हणून जो एक ग्रुप आहे तो म्हणा किंवा नेरिटाचा जो ग्रुप आहे तो म्हणा की हे आपल्याला या रॉक पूलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जिवंत पाहायला मिळतात. तुम्ही खालची इमेज पाहिली तर सँडी बॉटम आणि सी ग्रास मध्ये तर याच्याशी असोसिएटेड शंख शिंपले हे खूप वेगळ्या प्रकारचे असतात. हे प्रत्येक अधिवासाशी निगडीत असे एक त्याचा त्याच्या प्रजाती आहेत आणि ते जोपर्यंत तुम्हाला ते हॅबिटेट त्यांचे समजून घेता येत नाही तोपर्यंत शंख शिंपले सोडणं जिवंत शंख शिंपले सोडणं हे तसं फार सोपं नाही. असंख्य प्रकारचे हॅबिटेट आज भारतामध्ये आपल्याला सापडतात की अगदी भरती ओटीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर गेलात तर ग्रीन अल्गी असेल ब्राऊन अल्गी असेल त्याच्यानंतर सी वीडचे अनेक प्रकार असतील. कोरल रीफमध्ये लक्षद्वीपमध्ये गेला तर ॲटॉल इकोसिस्टीम आहे की जिथे तुम्हाला लगूनमध्ये खूप शॅलो वॉटर असतं. तुम्ही जर गुजरातमध्ये गेला गल्फ ऑफ कच्छमध्ये की जिथे टायडल अँप्लिट्यूड खूप आहे की खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये किनारे हे लोटाईडमध्ये उघडे पडतात तर त्या अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन शंख ॲक्टिव्हली शोधायला लागतात. त्याच्याशिवाय तुम्हाला ते सहजासहजी सापडणार नाही कारण प्रत्येक प्राण्याचं हे स्वतःचं रक्षण करण्याची एक स्ट्रॅटेजी असते. त्याच्याबद्दल थोड्या स्लाइड मी तुम्हाला दाखवीन की त्यांचं जे मेकॅनिझम असतं ते सो दे ट्राय टू हाईड विद इन द सबसेट. असं नाही की ते तुम्हाला समोर असे सहजासहजी दिसतील. यू हॅव टू ऍक्टिव्हली सर्च फॉर दिस अॅनिमल्स बिकॉज दे प्रिफर कॅमोफ्लेज एज अ प्रायमरी स्ट्रॅटेजी. तर हे असंख्य प्रकारचे असे वेगवेगळे हॅबिटॅट आहेत जे तुम्हाला एक्सप्लोअर करायला लागतील जर तुम्हाला हे जिवंत शंख आणि शिंपले जर गोळा करायचे असतील तर. शंख शिंपल्यांना शोधायचा आणखीन एक महत्वाचा मार्ग म्हणजे ते ट्रॅक्स अँड साईन्स जे मागे सोडतात ते की हे प्राणी ज्या फिमेल आहेत हे वेगवेगळ्या प्रकारच्या एक केसेस त्यांच्या असतात. उदाहरणार्थ तुम्ही जर डावीकडची जर वरची इमेज पाहिली तर कोनस कॅटस म्हणजे कोनचा एक प्रकार आहे कॅट कोन ज्याला आपण म्हणतो अतिशय छोटा आकाराचा तो शंख आहे साधारणतः 2-2.5 सेंटीमीटरचा तर त्याची एक केस कशी आहे ते तुम्ही बघा. म्हणजे कित्येक वेळा काय होतं की हे जे शंख शिंपले ते वाळूखाली गेलेले असतील किंवा कुठेतरी कपारीमध्ये दगडांच्या गेलेले असतील की जे तुम्हाला वरती सहजशी दिसणार नाही पण त्यांच्या एक केसेस तुम्हाला व्हिजिबल असतात अनेक वेळेला. तर साधारणतः एक केस पाहिल्यानंतर आम्हाला कळतं की बाबा तिथे तो लाईव्ह शेल आहे की नाही आहे किती दिवसापूर्वी एक केस ले केलेली आहे त्याच्या आतमध्ये अंडी आहेत का त्याच्यामध्ये तयार झालेले त्यांचे आपण प्लँक्टॉनिक फॉर्म जे शंखांचे असतात किंवा शिंपल्यांचे असतात ते तयार झालेले आहेत का. की तुम्ही वाळूच्या किनाऱ्यावर गेलात तर तुम्हाला डावीकडे खालच्या बाजूला जी इमेज दिसते हे अनेक असे लोटस सारखे सर्कल पडलेले दिसतात तर नाटिका नावाची जी शेल आहे त्याचे ते एक केसेस आहेत. किंवा सगळ्यात उजवीकडे पाहिलं तर तुम्ही जे समुद्री गोगलगाई तुम्हाला म्हणालो की त्याचे हे सगळे एक केसेसचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे एक केसेस हे असतात. तर बरेच वेळा की जिथे आम्हाला प्रॅक्टिकली शंख शोधणं शक्य नसतं तर आम्ही ट्रॅक्स अँड सायन्स वापरून त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो कारण आणि हा साधारणतः त्यांचा सीझन जो असतो तो विंटर सीझन असतो म्हणजे ऑक्टोबर ते मार्चमध्ये तुम्हाला ते एप्रिलपर्यंत ह्या तुम्हाला अनेक प्रकारच्या एक केसेस तुम्हाला पाहायला मिळतात. तर त्याचा मागोवा घेण्याचं हे एक उत्तम साधन आहे की जे फार कमी लोक ते वापरतात ते त्याच्याकरता तुम्हाला त्याच्याकरता यू हॅव टू इन्व्हेस्ट टाईम टू ॲक्च्युली फॉलो दिस ॲज अ सायंटिफिक हॉबी. म्हणजे ज्यांना हॉबी शंख शिंपल्यांची करायची आहे तर त्यांना एक केसेस वरनं शंख शिंपले शोधणं ही सुद्धा एक अतिशय उत्तम प्रकारची हॉबी होऊ शकते. फक्त काळजी एवढीच घ्यायला लागते की जेव्हा तुम्ही ते बघाल की त्याचे फोटो काढायचे तर काढा
पण नंतर तुम्हाला पुन्हा ते दगड जे असतील ते आहेत तसेच्या तसे जागेवर पुन्हा ठेवायला लागतात. अदरवाइज दिस एकेस विल गेट डेसिकेटेड अँड डाय. याच्यामध्ये असंख्य प्रकारची अडॅप्टेशन तुम्हाला मिळतात शंख शिंपल्यांमध्ये. उदाहरणार्थ ऍप्लेशिया जे वरची इमेज जी आहे डावीकडची, तर तो ऍप्लेशिया म्हणून जो एक समुद्री गोगलगाईचा जो प्रकार आहे त्याला जर तुम्ही डिस्टर्ब केलं तर तो एक डार्क पर्पल व्हायलेट कलरची इंक पाण्यामध्ये सोडतो. एक तर प्रिडेटरी डिफेन्स आहे. आता तुम्ही पूर्वीच्या काळी जर हे लॉन्ड्रीला जे आपल्या कपड्यांना तुम्हाला आठवत असेल लहानपणी की तो एक ब्लू कलरची इंक लावून तो मार्क त्याच्याकडनं यायचा काय, ती ब्लू कलरची इंक जी आहे ती ह्या प्राण्यापासून मिळते. वरती जी मी डायोजूला इमेज दाखवली ऍप्लेशिया म्हणते ते आपल्या इथे सगळीकडे पूर्ण ईस्ट वेस्ट कोस्टला दोन्हीकडे आपल्याला हे प्राणी पाहायला मिळतात. आता काही प्राणी जे आहे ते अतिशय पॉयझनस केमिकल सिक्रेट करतात. सी सलग्स जसं मी तुम्हाला म्हटलं की इव्होल्युशनरी प्रोसेसमध्ये त्यांचा शेल हा दे लॉस्ट द शेल ॲज अ प्रायमरी डिफेन्स, पण दे इव्हॉल्ड विथ डिफरंट काइंड ऑफ डिफेन्स मेकॅनिझम इन द फॉर्म ऑफ टॉक्सिसिटी. आता हे सगळे सी स्लग्स आहेत हे साधारणतः स्पॉन्ज किंवा हायड्रॉइड या विषारी यांच्यावरती फीड करतात. तर त्यांचं विष ते फक्त पचवतच नाहीत तर ते ॲस्युम्युलेट करून स्वतःच्या डिफेन्स करता म्हणून वापरलं जातं. ते केमिकल सिक्रिशन अनेक प्रकारचे हायड्रोसायनिक ऍसिड पासून ते अगदी इरिटेटिंग ॲसिटोन किटोन बेस्ड केमिकल्स पर्यंत सुद्धा त्याची सिक्रिशन या प्राण्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही जेव्हा हे प्राणी कलेक्ट करता संशोधनाच्या दृष्टीने तेव्हा तुम्हाला ती अतिशय काळजी घ्यायला लागते की ते कलेक्ट केलेले हात तुम्ही तसेच तुमच्या डोळ्याला वगैरे लावत नाही ना, कारण काही काही केमिकल्स एवढी पॉयझनस आहेत त्याच्यामध्ये की तुम्हाला एक टेम्पररी ब्लाइंडनेस सुद्धा त्याच्यामुळे येऊ शकतो एवढे पोटंट केमिकल्स आहेत. पण ह्या सगळ्या केमिकल्स जसं मी सुरुवातीला सांगितलं की याच्या मेडिकल प्रॉपर्टीज ह्या अतिशय फॅन्टॅस्टिक आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणारे जर तरुण कोणी विद्यार्थी असतील तर त्यांच्याकरता ही एक सुवर्ण संधी आहे की आता मरीन ड्रग्स हा एक फ्लरिशिंग ॲव्हेन्यू आहे रिसर्च आणि एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने, की ज्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये खूप कमी प्रमाणात काम होतं, परदेशामध्ये या विषयांमध्ये खूप काम होतं, आपल्या इथे दुर्दैवाने त्या विषयामध्ये फारसं काम अजूनही होत नाही. आता काही प्राणी जे आहेत ते आपले बॉडी पार्ट ऑटोमाइज करतात. जसं आपल्याला माहिती आहे भिंतीवरच्या पालीला तुम्ही मारायचा प्रयत्न केला तर ती शेपटी तोडते आणि पळून जाते, की इट डिस्ट्रॅक्शन की प्रिडेटरचं लक्ष आहे त्या तुटलेल्या शेपटीकडे जातं आणि प्राण्याला पळून जायला संधी मिळते. तसंच या प्राण्यांचं आहे की जेव्हा प्रिडेटर त्यांना अटॅक करतात तेव्हा त्यांचे ते एक्स्टर्नल बॉडी पार्ट जे आहे ते शेड करून टाकतात, जेणेकरून तो आतला मेन जो प्राण्याचे शरीर आहे ते त्याच्या प्रिडेटर याच्यापासून ते वाचतात. तर ऑटोटोमी म्हणून जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सी स्लग्समध्ये किंवा त्या मृदुकाय गोगलगाई जे आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि काही काही स्पीसीज अतिशय क्रिप्टिक आहे त्याच्यामध्ये, की ज्या शोधणं म्हणजे त्याला अक्षरशः अतिशय स्ट्रॉंग त्याला नजर असणं गरजेचं आहे. तुम्ही डावीकडची इमेज आता बघा की त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्राणी दिसतोय का कुठे, ते मी आता तुम्हाला एक एक स्लाईड पुढे ढकलत दाखवतो की या एका स्लाईडमध्ये किती प्राणी जिवंत या दगडावरती त्या ब्रायोजावरती आहेत. तुम्ही हा साधारणतः आत्ता जी इमेज आली डावीकडे पाहिली तर तो एक सी स्लगचा एक प्रकार आहे की जो आपल्याला ब्रायोजावरती दगडी किनाऱ्यावरती पाहायला मिळतो. तर या दगडावरती तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही आता किती माझे सर्कल त्याच्यामध्ये येतात बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जवळजवळ 9 प्राणी या एका छोट्या दगडामध्ये जो माझ्या हातामध्ये बसू शकेल एवढ्या दगडावरती तुम्हाला पाहायला मिळतात. जर तुम्हाला तशी बारीक जर नजर नसेल तर हे प्राणी शोधणं जवळजवळ अशक्य. हा प्राणी शोधायचा सगळ्यात सोपा उपाय जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या एक केसेस उजवीकडची तुम्ही वरची इमेज बघा, त्या प्राण्याच्या जवळ 2 रिबन शेप त्यांनी एक केसेस मोठे टाकलेले आहेत. त्या एक केसेस तुम्हाला जास्त व्हिजिबल होतात त्या प्राण्यापेक्षा. तर कित्येक वेळा हे क्रिटिक प्राणी शोधायचे जर तुम्हाला असतील या मोलिस्कामध्ये तर तुम्हाला त्या जसं आपण म्हणतो की म्हैस पाणी पाहिल्यानंतर ती म्हैस पाण्यामध्ये बसते आणि त्याचा आनंद घेते, तसंच तुम्हाला शंख शिंपले काही वेळेला स्लग शोधण्याकरता त्या रॉक पूलमध्ये लो टाईडला चक्क मांडी घालून बसायला लागतं आणि त्याचं अतिशय सूक्ष्मपणे निरीक्षण केलं तरच तुम्हाला ते प्राणी दिसून येतात. आता यातले काही प्राणी अतिशय युनिक आहेत की हे फार फूड शोधायचा इकडे तिकडे प्रयत्न करत नाहीत. दे डू फीड ऑन अल्गी बट प्रायमरली दे हार्वेस्ट एनर्जी थ्रू सोलार थ्रू सन पॉवर, म्हणून त्याला सोलार पॉवर स्लग म्हणून त्यांना संबोधलं जातं. अनेक प्रकारचे असे स्लग्स आहेत की जे सूर्याची एनर्जी वापरून स्वतःचं न्यूट्रिशन
फुलफिल करतात. आणि ते करण्याकरता ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये दुसरी एक वनस्पती ज्याला आपण झूझॅन्थेली म्हणतो की सिंगल सेल युनिसेल्युलर अल्गीचा जो प्रकार आहे झूझॅन्थेली, ही या प्राण्यांच्या शरीरामध्ये आतमध्ये असते. तो प्रायमरी झूझॅन्थेली कल्टिवेट फूड फॉर दिस स्लग्स अँड दिस सोलार पॉवर्ड, व्हॉट यू कॉल्ड सोलार पॉवर्ड स्लग. आता याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सध्या प्रदेशामध्ये चालू आहे की आपण एवढं इफेक्टिव्ह हार्वेस्टिंग सोलार एनर्जीचं विथ मिनिमम इन्व्हेस्टमेंट आपण कसं करू शकतो हे प्राण्यांकडनं शिकण्यासारखं खूप मोठं संशोधन सध्या स्पेशली अमेरिकन इन्स्टिट्यूटमधनं चाललेलं आहे. कलेक्ट करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की यातले काही स्पीसीज हे प्रोटेक्टेड आहेत बाय लॉ, त्यामुळे ते गोळा करणं किंवा पोझिशनमध्ये असणं इज लिगली नॉट परमिसिबल. त्यामुळे हे नऊ शेल जे आहेत की हेल्मेट कॉजी इलस्ट्रेट केलेले आहेत हे कुठल्याही पद्धतीने आपल्याकडे असता कामा नये की आपण ते गोळा करता कामा नये की आपण विकत घेता कामा नये. कारण दॅट इज आर शेड्यूल वन, म्हणजे जसं वाघाला हत्तीला गेंड्याला संरक्षण आहे वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्टमध्ये, तेच संरक्षण ह्या नऊ स्पीसीजला आपल्या इथे ऍक्टमध्ये दिलं गेलेलं आहे. त्यामुळे तेवढं एक अवेअरनेस आपल्याला हे शेल कलेक्शन करताना असला पाहिजे की आपण गोळा करतोय ते लेजिटिमेट आहे की नाही आहे. शेअर ट्रेड, तसं म्हणाल तर ट्रेड म्हणाल तर लाईव्हलीहूड हा एक खूप मोठा बिझनेस आज फक्त भारतात नाही अनेक देशांमधनं हा होतो. असंख्य लोक त्याच्यावरती लाईव्हलीहूड म्हणून त्याच्यामध्ये डिपेंडिंग आहे, त्यांचं डिपेंडन्सी आहे. फक्त हे करताना आपल्याला कुठेतरी ह्या गोष्टीचं भान राहिलं पाहिजे की आपण एक्सेसिव्ह हार्वेस्टिंग या रिसोर्सेसचं करत नाही आहे ना. कारण तुम्ही जर पाहिलं की मरून आलेला जो शंख किंवा शिंपला किनाऱ्यावरती असतो त्याचं तो पॉलिश नसतो, आणि हे पॉलिश जे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात हे जिवंत शंख गोळा करून त्यांना मारून त्यांना प्रोसेस करूनच त्यांना करायला लागतं, नाही तर त्यांना ते लस्टर किंवा म्हणा त्याचा ते स्मूथनेस जो आहे तो त्यांना मेलेल्या ह्याच्यामधनं मिळत नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंखांचं कलेक्शन होतं, कमर्शियली होतं. जे तुम्ही साऊथ इंडियाला जर गेलात, रामेश्वरम म्हणा किंवा कन्याकुमारी म्हणा किंवा मदुराई म्हणा, की इथे खूप मोठ्या संख्येने तुम्हाला हे शंख शिंपल्यांचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. तो इन अ वे मीन्स आय डोंट नो हाऊ टू पुट इट इन अ कॉन्टेक्स्ट, पण एका बाजूला आपल्याला तो एक कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने खूप मोठा इशू आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचं हार्वेस्टिंग होतं की व्हॉट विल हॅपन टू देअर पॉप्युलेशन ओव्हर कोर्स ऑफ टाईम. पण तसं पाहायला गेलं तर कित्येक हजारांनी लोकांचं पूर्ण आयुष्य या ट्रेडशी निगडीत असल्यामुळे त्यांचं सो इट्स अ व्हेरी डिफिकल्ट चॉईस. कंट्रोलिंग ट्रेड इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट चॉईस इन दॅट सेन्स. ही माझी रिसेंटली दोन पुस्तकं जी आहेत त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मी हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. मरीन लाईफ ऑफ इंडिया जे मी एक 8 वर्षापूर्वी आलं ते, आणि आत्ता 2 वर्षापूर्वी सी स्लग्स ऑफ इंडिया म्हणून जे मी पुस्तक लिहिलं ते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक इंटरेस्टिंग माहिती शंख शिंपल्यांची पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. आय थिंक आय लव्ह टू हॅव मोर क्वेश्चन आन्सर दॅन यु नो स्पीकिंग मोर दॅन दॅट. Thank you. सर एकदा तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबर लोकांना हवा आहे तर तो चॅट मोड मध्ये टाकता का सगळ्यांसाठी? हा ठीक आहे. सगळे प्रश्न चॅट वर विचारायचे, कोणीही अनम्यूट करायचं नाहीये, आणि चॅट वर विचारलेले प्रश्न वाचून दाखवले जातील आणि सर त्याला उत्तर देतील. सुनील मेघ विचारू पहिल्यांदा. हो सर, मला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत. अतिशय सुंदर आपलं व्याख्यान झालं आणि हा अतिशय कमी माहिती असलेला ग्रुप आणि खूपच छान माहिती आपण. दोन मला गोष्टी विचारल्यात की शंख शिंपल्यांचं पर्यावरणाच्या दृष्टीने काय महत्व आहे आणि दुसरं पर्यटनाचा शंख शिंपल्यांच्या ह्याच्यावरती काही परिणाम होतो का, म्हणजे मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढलं सागर किनाऱ्यांवरचं. कारण मला वाटतं परदेशामध्ये आता असं लक्षात आलं की त्याच्यामुळे खूप परिणाम व्हायला लागला त्यांच्या संख्यांवरती आणि ह्याच्यावरती. तर असं दोन प्रश्न सर आहेत.
पर्यटनाचं म्हणाल तर मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की शंख शिंपले दिसायला एवढे अतिशय सुंदर असतात आणि त्याच्यापासून तयार होणारे आर्टिफॅक्ट इतक्या प्रचंड वेगळ्या प्रकारचे आज मार्केटमध्ये आहेत की एक सुविनेर म्हणून आपण गेलो तर काय फरक पडतो असा तो एक आपल्याला प्रश्न असतो. म्हणून आपण नाही म्हटलं तरी एखाद दोन सुविनेर आपण येताना आणतोच आणतो. पण जेव्हा असे लाखांनी पर्यटक जेव्हा जातात तर त्याचा क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट जर तो म्हणाला तर तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्याबद्दल काय वादच नाही. अनेक प्रकारच्या स्पीसीज ज्या आज नामशेष व्हायच्या मार्गामध्ये आहेत. अगदी शंख शिंपल्यांमध्ये सुद्धा भारतामध्ये सुद्धा जवळजवळ 70-80 स्पीसीज अशा जवळ असतील आज तारखेला की ज्या पूर्वी ज्या आपल्याला जसा मिळायच्या. म्हणजे मी जो 35-40 वर्षापूर्वी जेव्हा हे गोळा करायला सुरुवात केली संशोधनाच्या ह्याच्याकरता आणि आज ते आपल्याला जर पाहिलं त्याचं पॉप्युलेशन तर त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे टुरिझमचा त्याच्यामध्ये निगेटिव्ह परिणाम होतो याच्याबद्दल काही वादच नाही. पण शेवटी तुम्ही ते कसं रेग्युलेट करणार ना की त्याच्यामध्ये हजारो लोकांची एम्प्लॉयमेंट त्याच्यामध्ये अवलंबून त्याच्यामध्ये आहे आणि जोपर्यंत आपल्याला काही इफेक्टिव्ह अल्टरनेटिव्ह त्या लोकांकरता करता येत नाहीत तोपर्यंत तो ट्रेड कंट्रोल होणं जवळजवळ अशक्य आहे. तुमचा पहिला प्रश्न सॉरी वर्तक सर पर्यावरणाच्या दृष्टीने काय महत्व आहे. जस आता तुम्ही कसं आहे ना की प्रत्येक स्पीसीजचा आपला एक कॉन्ट्रीब्युटरी रोल इकोसिस्टम मध्ये आहे. आपण आजपर्यंत फूड चेन मध्ये त्यांचा एक महत्वाचा रोल ऑब्व्हियसली आहे की उदाहरणार्थ हे मायग्रेटरी बर्ड्स जे येतात ते हे शंख शिंपले त्यांचं मुख्य खाद्य आहे. की हे जेव्हा उदाहरणार्थ आता परवाच मी एकाशी याच्यावर फेसबुकमध्ये एकाने माझ्या पोस्ट मी जी पोस्ट टाकली त्याच्यावरती कमेंट पाठवली की जो आता एक नवीन स्पीसीज माझ्या नावाने जो डिस्क्राईब झाला आहे की तो एक पक्षी जो आहे क्रॅप फ्लोअर म्हणून तो खातो. ही ती कमेंट मला त्याच्यामध्ये आली. म्हणजे आता मलाही गेल्या 30-40 वर्षामध्ये हे माहिती नव्हतं की हा क्रॅप फ्लोअर नावाचा जो पक्षी आहे की तो ऑनकिडियम नावाचा जो पल्मोनेट स्लग आहे तो खातो. तेव्हा मला ते लक्षात आलं की प्रकर्षाने की हे मायग्रेटरी बर्ड जे मोठ्या प्रमाणात येतात त्यांच्याकरता हे मोल्युस्क हे अतिशय महत्वाचं फूड सोर्स आहे. आपल्याकरता सुद्धा ते एक महत्वाचं फूड सोर्स आहे. पण याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन की तुम्ही पाहिलं की हे शंख शिंपले आहे का इट इज 100% कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे आज आपल्याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन आपण जे म्हणतो जे आपल्याला आज काळाची गरज आहे की या क्लायमेट चेंजच्या संपूर्ण डिबेटमध्ये कार्बन सिक्वेस्टर कसा करायचा ऍडिशनल जो आपण तयार करतोय तो तर हे कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं काम जे आहे हे समुद्र खूप मोठ्या प्रमाणात करतो. त्याचे दोन दुष्परिणाम त्याच्यामध्ये होतात. जर ही प्राणी संख्या तिथे जर तेवढ्या प्रमाणात नसेल तर हे जर प्राणी असेल तर हे प्राणी तो कार्बन डायऑक्साईड इफेक्टिव्हली वापरून त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या केमिकल्सचा त्याचा इफेक्टिव्ह वापर करून त्या कार्बन उदाहरणार्थ प्रवाळ जे किनारे आहेत प्रवाळ समुद्र किनारे म्हणजे काय प्रवाळ म्हणजे काय प्रवाळ म्हणजे 100% कॅल्शियम कार्बोनेट. एका इन्व्हर्टिबल अपृष्ठवंशीय प्राण्यांनी समुद्राच्या पाण्यातलं कॅल्शियम स्वतःच्या ब्लडमध्ये असणाऱ्या केमिकलचा वापर करून तयार केलेलं कॅल्शियमचं घरट म्हणजे कोरल आणि असे कोट्यावधी प्राणी एकत्र येऊन तयार होतो तो प्रवाळयुक्त समुद्र किनारा. आता हे प्राणी जे आहेत हे कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं खूप मोठं काम आज या समुद्रामध्ये करतात. पण ह्या जर प्राण्यांची संख्या जर कमी झाली तर हा कार्बन सिक्वेस्टर कसा होणार तो आज होत नाहीये. आणि ओशन आपले समुद्र जे ऍसिडिक होत आहेत त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे की आज आपण मासे वारेमाप मारतोय. समुद्रातले असंख्य प्रकारचे जीव आपण वारेमाप कुठलाही कंट्रोल न ठेवता आज मारतो आहे आपल्या वापराकरता. तर ही जर बायोडायव्हर्सिटी लॉस जास्त सतत होत राहिला तर समुद्राची सिक्वेस्टर करण्याची कपॅसिटी आपण डिमिनिश करतोय. म्हणजे आपण आपल्याच मुळावरती घात केल्याचं सगळ्यात मोठं उदाहरण याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं. त्यामुळे शंख शिंपले तुम्ही जर म्हणाल तर यांचं निसर्गामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. जसं आपण शाळेमधनं अगदी शाळेपासून शिकत आलो की फूड पिरॅमिड आपण त्याला म्हणतो. पिरॅमिडचा बेस हा मोठाच असायला लागतो. हा पिरॅमिडचा बेस निसर्गामधला कुठला आहे की ही जी बायोडायव्हर्सिटी आहे जैवविविधता हा त्याचा बेस आहे. आणि जेवढं आपण लोअर स्टॅटामध्ये जाऊ स्पीसीजमध्ये जाऊ लोअर ग्रुप्समध्ये जाऊ त्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते. आज सस्तन प्राणी तुम्हाला 10,000 मिळणार नाहीत पण तुम्हाला शंख शिंपल्यांचे 10,000 प्रकार मिळतील. जसजसं आपण पिरॅमिडमध्ये वरती जर जाऊ तसतसं त्याचे स्पीसीज हे कमी होत जातात.
त्याचा बेस जो असतो तो अतिशय वाईट असतो. आणि हे जे शंख शिंपले आहेत मोलिस्काय हा त्याचा बेस मधला ग्रुप आहे. हा बेस ग्रुप आहे आज ओशन बायोडायव्हर्सिटीचा. अतिशय महत्वाचं काम त्याच्यामध्ये ते करत असतात की ज्याची आपल्याला सूत्राम कल्पना सुद्धा नसते. खरंय खरंय सर, तुम्ही म्हणलं तर मला वाटतं नदीचं प्रदूषण अत्यंत आपण सहज बघतो सगळ्या खूप काम केलं, पण समुद्राचं प्रदूषणाकडे तसं काम केलंच जात नाही. खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण आज समुद्रामध्ये आहे आणि तो नक्कीच चिंतेचा विषय, मनुष्य प्राण्याच्या दृष्टीने चिंतेचा तो विषय. कारण आपलं सर्वायवल समुद्रावरती आहे. हा आपल्या लोकांचा अतिशय गैरसमज आहे की आपण पृथ्वीवरती राहतो जमिनीवरती राहतो त्यामुळे पाण्यात आपण काय करतो त्याचा फरक आपल्याला काही पडणार नाही. ते उलट आहे. पृथ्वीवरचं म्हणजे लँडवरचं जे पूर्ण क्लायमेट आहे हे रेग्युलेट सीमुळे होतं. सो सी इज अ लाईफ सपोर्ट सिस्टम. 70% समुद्र आहे, 30% लँड आहे. सो 70% इज इन्फ्लुएन्सिंग व्हॉट हॅपन्स ऑन 30% लँड. सुनील भाऊ पुढचा प्रश्न विचारला लागत नाही. सर रजनी मॅडमनी एक प्रश्न विचारलाय की कवडी बद्दल पुन्हा एकदा सांगाल का. कवड्यांचे सुद्धा आपल्या इथे खूप प्रकार मिळतात. कवड्या पूर्वी करन्सी म्हणून सगळ्याच कवड्या नाही, त्यातली मनी कवरी जो स्पेशली जी आहे जी तुम्हाला मी त्या इलस्ट्रेशन मध्ये दाखवली की ती पूर्वी करन्सी म्हणून त्याचा वापर व्हायचा. पण कवडीचं वैशिष्ट्य हे आहे की त्याचा जे मॅन्टल जे म्हटलं तुम्हाला की त्याच्यामधला जो एक शरीराचा जो भाग आहे तो पूर्ण ते प्राण्याचं बॉडी कव्हर करतो. मी तुम्हाला एक इमेज जरा दाखवायचा प्रयत्न करतो. माझ्याकडे आहे का आधी बघतो इमेज जिवंत कवडीची. ती जर असेल तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. त्याच्यातनं तुम्हाला अंदाज येईल की कवडी ही कायम स्मूथ का असते. कवडी तुम्हाला कधी खडबडीत पाहायला मिळत नाही. अगदी मेलेली जरी कवडी तुम्हाला किनाऱ्यावरती आलेली असेल तरी ती तुम्हाला अतिशय स्मूथ. दुर्दैवाने कवडीची आता हाताशी इमेज अशी पटकन दाखवता येईल अशी दिसत हा तर ते आता नाही इमेज माझ्या हाताशी दिसत आहे. पण त्याचं कारण असं की ते मॅन्टल जे आहे ते पूर्ण शेलला दोन्ही बाजूनी कव्हर करतं. म्हणजे तुम्ही जर जिवंत कवडी पाहिलीत प्राण्यासकट तर तुम्हाला तो ऍक्च्युअली कवडी दिसतच नाही. तो फक्त प्राणीवरती असा बुळबुळीत तुम्हाला दिसतो. त्याला जर डिस्टर्ब केलं तर पूर्ण त्याचं मॅन्टल त्या कवडीच्या आतमध्ये निघून जाऊन तो वरचा भाग तुम्हाला कवडीचा दिसतो. हा पूर्ण तो प्राणी आतमध्ये निघून जातो. डिस्टर्ब केलं तर पूर्ण प्राणी सॉफ्ट पार्ट आहे तो सगळ्या शंखाच्या आतमध्ये निघून जातो. सर उमा मॅडमनी एक प्रश्न विचारलाय कळमकर मॅडमनी की आर मोलुस्कस इकॉलॉजिकल इंडिकेटर्स. इकॉलॉजिकल इंडिकेटर आपल्या कुठल्या एक मला एक कवडीचा चांगला फोटो मिळालाय मी बघतो तुम्हाला तो शेअर करता येतो. इकॉलॉजिकल इंडिकेटर आपण कशाला म्हणू ते त्याच्यावरती खरं सांगायचं तर नाही येत ते मला. काही स्पीसीज आपण इकॉलॉजिकल इंडिकेटर म्हणून नक्की त्याचा वापर करतो. उदाहरणार्थ जे देव शिंपला ज्याच्यावरती माझं मी PhD केलं तर आता काही स्पीसीज आपण इकॉलॉजिकल इंडिकेटर म्हणून 100% वापरू शकतो. इनफॅक्ट जायंट क्लॅम्सला आपण कोरल रिफचे इंडिकेटर स्पीसीज म्हणतो. कारण एक तर जवळजवळ 200 ते 250 वर्ष त्याचं आयुष्य आहे. म्हणजे जनरेशनल आपण मॉनिटरिंग ते करू शकतो. ते एका जागी फिक्स्ड आहेत, ते हलता येत नाही त्या शिंपल्यांना. ते त्या प्रवाळामध्ये कायमचे परमनंटली अँकर्ड एम्बेडेड शेल जे आहेत ते सगळेच शंख आपण इंडिकेटर म्हणून नाही वापरू शकत. पण काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. उदाहरणार्थ डॉग वेल किंवा मड वेल्क म्हणून जे आपण म्हणतो की मानग्रूमध्ये तुम्ही गेलात तर एक वेगळ्या प्रकारचा एक शंख आपल्याला पाहायला मिळतो. जो आता नवीन आम्ही एक मागच्या वर्षी नवीन स्पीसीज रत्नागिरीतनं शोधला तर तो मॅनग्रूवचा इंडिकेटर आहे. म्हणजे मॅनग्रूव चांगल्या प्रकारचं असेल तिथेच तुम्हाला ते स्पेसिफिक स्पीसीज तुम्हाला पाहायला मिळतात. तर ते सगळ्या बाबतीत नाही लागू होणार स्पीसीजला. पण काही स्पीसीज आहेत त्याच्यामधल्या शंख शिंपल्यांमधल्या की जे आपल्याला इंडिकेटर म्हणून नक्की वापरता येतात. म्हणजे इकोसिस्टमची हेल्थ दाखवणाऱ्या काही स्पीशीज आहे का. नक्की आहे. स्पीशीज प्रेझेंट असल्यामुळे
इकोसिस्टीम चांगल्या कंडिशन मध्ये आहे असं दाखवणाऱ्या काही स्पीशीज नक्की असंख्य आहेत. अशा स्पीसीज नक्की. म्हणजे आपल्याला जर इकोसिस्टीम हेल्थच्या दृष्टीने जर पाहायचं असेल तर आपल्याला असे सरोगेट अनेक स्पीसीज आपल्याला मिळतात जे आम्ही रेग्युलर वापरतो आमच्या संशोधनामध्ये. मरीन याच्यामध्ये जे आम्ही संशोधन करतो तेव्हा आता कसं आहे की तुम्ही 500 तर स्पीसीज काय अभ्यास करू शकत नाही ॲट अ गिव्हन पॉईंट ऑफ टाइम. तर आम्हाला असेच इंडिकेटर आयडेंटिफाय करायला लागतात की जे त्यांचा की रोल इकोसिस्टीम मध्ये आहे. मग आम्ही अशा स्पीसीजचं पॉप्युलेशन मॉनिटर आणि कम्पेअर करतो वर्षानुवर्ष की त्याच्यातनं आपल्याला ट्रेंड्स कळतात की नक्की आपल्या याच्या परिसरात परिसंस्थेत काय होत आहे ते. बरोबर. असे अनेक आहेत, असे अनेक स्पीसीज आहेत. ओके ओके थँक्यू सर. आपल्याकडे सर प्रश्न बरेच आहेत आणि वेळ कमी आहे तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सरांची ईमेल आय डी मी परत एकदा पेस्ट केलेली आहे. आपले जे काही डिटेल्ड प्रश्न असतील की जे डिस्क्रिप्टिव्ह आहेत ते आपण प्लीज सरांना ईमेलवर विचारा. सर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील. फक्त आता आपल्याकडे वेळेच्या मर्यादा आहेत. निनाद शाह सरांनी सर एक प्रश्न विचारलेला आहे. निनाद शाह सर सोलापूरचे ते खूप चांगले अभ्यासक आहेत. आमच्या सगळ्या आमच्याकडे लेक्चर्सही त्यांनी दिलेली आहेत. अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात मिळणारे शंख शिंपले आकाराने मोठे असतात असे दिसते, काय कारण असू शकेल? तसं त्याच्यात काय फारसं तथ्य नाहीये त्याच्यामध्ये. डायव्हर्सिटी वेगळी आहे तिकडे. म्हणजे आपण जर बे ऑफ बेंगॉल मध्ये जर शंख शिंपल्यांची डायव्हर्सिटी म्हणाल तर ती आणि आपल्याला अरेबियन सी मध्ये मिळणारी याच्यामध्ये फरक आपल्याला नक्की दिसून येतो त्याच्यामध्ये. पण आकाराचा त्याचा काय नाही. आपल्याला अरेबियन सी मध्ये सुद्धा आता तुम्ही जर उदाहरणार्थ पाहिलं तर सेक्रेट चॅंग जो आहे तो गुजरातमध्ये आपल्याला मिळतो, जो आपण देवाच्या याच्यामध्ये पूजेमध्ये जो वापरतो शंख ज्याला आपण सेक्रेट चॅंग म्हणतो तो गुजरातमध्ये मिळतो. साधारणतः त्याचा आकार तोच आहे जो आपल्याला तमिळनाडूमध्ये मिळतो किंवा आपल्याला वेस्ट बेंगॉलमध्ये मिळतो. त्यामुळे तसं ऍटलिस्ट आय एम नॉट अवेअर ऑफ की असं की बेंगॉलमध्ये आकाराने मोठे मिळणार आहे आणि अरेबियन सी मध्ये आकाराने लहान मिळणार आहे. ते शास्त्रीय दृष्टी त्याला काय अर्थ नाही.